सांगली लोकसभा मतदारसंघ हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. या जवळजवळ 80-90% पर्यंत झालेल्या आहेत. आणि नाही पण दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाहीये. सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच असली पाहिजे, त्याच्यात कसली तडजोड जाणार नाही. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अत्यंत भक्कमपणे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. जागा वाटपाच्या ज्या तिन्ही पक्षांच्या चर्चा आहेत, ते काँग्रेस पक्ष असो, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असो, किंबहुना शरद पवार साहेबांची आपली राष्ट्रवादी पक्ष असो, या जवळजवळ 80-90% झालेल्या आहेत. आणि काही जागांमध्ये ठीक आहे अजूनही चर्चा चालू आहेत, परंतु सांगली लोकसभा मतदारसंघ हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. तिथं सांगली लोकसभेमध्ये 2 काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, स्वतः मी आणि विक्रम सावंत हे महाविकास आघाडीचे घटक आमदार आहेत. सुमन वहिनी स्वर्गीय RR पाटील साहेबांच्या पत्नी याही तिथे विधानसभेच्या सदस्य आहेत. म्हणून हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाकडे ही जागा ठेवावी, राहावी आणि आम्ही ती लढावी अशी सांगलीच्या लोकसभेच्या जनतेची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही आज पक्षसृष्टींकडे आग्रह केलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही ही जागा लढू एवढा मला आत्मविश्वास आहे. जर का ही जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली आणि उमेदवार जर का काँग्रेसचा असला तरी तसंही चालणार आहे तुम्हाला? नाही पण दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाहीये. कारण पहिल्या दिवसापासून आम्ही काँग्रेस पक्षदृष्टी असो, राज्यातले, दिल्लीतले, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच असली पाहिजे, ह्याच्यात कसली तडजोड जाणार नाही. आणि ठीक आहे, इतर पक्षांनी त्यांची भूमिका कदाचित आमच्या राज्याच्या पक्षनेत्यांकडे मांडली असेल. कोल्हापूरच्या जागेबाबतीत एवढंच मी सांगू इच्छितो, जर कोल्हापूरची लोकसभेची उमेदवारी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लढत असतील आणि ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढत असतील तर त्याचा मनापासून आनंद हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्राच्या जनतेला तो आनंद राहील. आणि निश्चितपणे त्याचा फार मोठा एक चांगला मेसेज हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला जाईल. म्हणून त्याबाबतीत काही कुणाचं दुमत असता कामा नाही, परंतु सांगली हा काँग्रेसचा बालेकिन आहे, ती जागा सोडता कामा नाही आमचा आग्रह. कुठेतरी संभ्रमाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे का? कारण की सकाळपासून या संदर्भात जी आहेत ती बातम्या. काही संभ्रम नाही. मी सांगलीच्या आमच्या जनतेला सांगितलेलं आहे ही जागा काँग्रेसकडे आहे, काँग्रेस ही जागा लढणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना क्लिअर आम्ही मेसेज दिलेला आहे. धन्यवाद.